भात शेतीच्या संदर्भात आपण शिरगाव कृषी संशोधन केंद्र आपल्या इथं जे आहे त्यांचा एक स्टॉल आपण त्यांना दिलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या वाण आहेत भाताचे आणि त्याची माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर 3 दिवसांमध्ये आपण परिसंवाद ठेवलेले आहेत. आज आता कृषी पर्यटन तसेच कोकणातील शेती आणि कृषी संलग्न व्यवसाय या संदर्भात मार्गदर्शन आहे. उद्या भात शेती आणि नाचणी याचं सुधारित उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन आहे. त्यानंतर पणन महामंडळाच्या निर्यात आणि इतर ज्या आनुषंगिक योजना आहेत त्या संदर्भात देखील मार्गदर्शन आहे. तसेच मत्स्य विभागाचे जे मूल्यवर्धनाचे प्रोडक्ट्स आहेत त्याचा लाईव्ह डेमो देखील आपण परवा दिवशी या ठिकाणी 21 तारखेला देणार आहोत. असे विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी 3 दिवसांमध्ये ठेवलेले आहेत. आपल्या इथे काय नियोजन केलं? भात शेतीच्या संदर्भात आपण शिरगाव कृषी संशोधन केंद्र आपल्या इथं जे आहे त्यांचा एक स्टॉल आपण त्यांना दिलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या वाण आहेत भाताचे आणि त्याची माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर 3 दिवसांमध्ये आपण परिसंवाद ठेवलेले आहेत. आज आता कृषी पर्यटन तसेच कोकणातील शेती आणि कृषी संलग्न व्यवसाय या संदर्भात मार्गदर्शन आहे. उद्या भात शेती आणि नाचणी याचं सुधारित उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन आहे. त्यानंतर पणन महामंडळाच्या निर्यात आणि इतर ज्या आनुषंगिक योजना आहेत त्या संदर्भात देखील मार्गदर्शन आहे. तसेच मत्स्य विभागाचे जे मूल्यवर्धनाचे प्रोडक्ट्स आहेत त्याचा लाईव्ह डेमो देखील आपण परवा दिवशी या ठिकाणी 21 तारखेला देणार आहोत. असे विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी 3 दिवसांमध्ये ठेवलेले आहेत.